चंद्रपूर शहराला पुन्हा एकदा पुराचा तडाखा. अनेक भागांना 8 ते 9 फूट पाण्याचा तडाखा. 450 लोकांना रेस्क्यू करण्यात यश. यवतमाळमधलं बेंबळा धरण 100% भरलं. 500 क्युसेक वेगाने विसर्ग सुरू. तर भंडाऱ्यातल्या गोसेखुर्द धरणाचे 31 दरवाजे उघडले. मोठ्या प्रमाणात विसर्ग. आयसिससाठी दहशतवादी भरती करणाऱ्या डॉक्टरला मुंबईतल्या एनआयए कोर्टात केलं हजर. आयसिस मॉड्यूल प्रकरणी आतापर्यंत 5 जणांना बेड्या. नाना पटोले आणि बाळासाहेब थोरात आज शरद पवारांची भेट घेणार. राजकीय स्थितीवर चर्चा करण्यासाठी थोड्याच वेळात वायबी सेंटरवर बैठक. रोहित पवारांनी घेतली अजित पवारांची भेट. कर्जत जामखेड एमआयडीसी बद्दल दोघांमध्ये चर्चा. स्वतः लक्ष घालणार असल्याचं अजितदादांकडून आश्वासन. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.